हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल सिंपली लीव लाइफ विद वैशाली। तर आज मी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये चिकन लॉलीपॉप कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर वेळ वाया न घालवता चला बघूया चिकन लॉलीपॉपची रेसिपी कशी करायची ती। ओके, तर आज आपण बघणार आहोत चिकन लॉलीपॉप ची रेसिपी, आणि त्यासाठी लागणारे अर्थातच चिकन लॉलीपॉप। तर हे मी चिकन लॉलीपॉप आमच्या चिकन जो देतो आम्हाला त्याच्याकडनं हे कापून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेऊन मी ठेवलेले आहे। तर आता आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर त्यासाठी लागणार आहे लाल मिरची पावडर, मीठ, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, सोया सॉस, शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअर, मैदा आणि तेल। तर सर्वात प्रथम मी हे लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप धुवून घेतलेले आहेत चांगले, तर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत। नंतर मीठ चवीनुसार, मग थोडीशी काळी मिरी टाकणार आहोत, काळी मिरी पावडर, कारण आपण लाल मिरची पावडर टाकली आहे त्यामुळे मग काळी मिरी थोडंसं जपूनच टाकायचं आहे। आलं लसूण पेस्ट, आणि इथे आपण एक दीड टेबलस्पून सोया सॉस टाकणार आहोत। आणि आता हे मी चांगलं मस्त मॅरिनेट करून अर्धा तास ठेवणार आहे। तर ह्या चिकनला आपण जे काय घातलेलं आहे ते मस्त चोळून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे अर्धा तास। आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, नाही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं आहे। काही जणं ह्याच्यामध्ये फूड कलर यूज करतात, तुम्ही पण फूड कलर यूज करू शकता मस्त कलर येण्यासाठी, पण मी शक्यतो फूड कलर घालणार नाही ह्याच्यामध्ये। तर हे असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्हाला। आता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि ह्याच्यात मी आता हा मैदा आणि कॉर्नफ्लोअर एकत्र करणार आहे। तर ह्याच्यात मी थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि पाणी घालून मिक्स करणार आहे। लक्षात ठेवा की आपण चिकनमध्ये पण लाल तिखट घातलं आहे त्यामुळे जास्त ह्याच्यात तिखट घालायचं नाही, कारण खूप तिखट होईल मग। आणि भजीसारखं जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं पातळसं। अशा पद्धतीने आपलं पीठ सरसरीत मळून झालं आहे पाणी टाकून, आणि आपण आता हे स्टिक्स जे आहेत ते चिकनचे ते ह्याच्यात बुडवून भजी जसं तळतो तसं आपण तळून घेणार आहोत। तर इकडे माझं तेल पण तापलेलं आहे थोडंसं, आणि एक एक करून मी ह्याच्यामध्ये चिकन सोडणार आहे, चिकनचे लॉलीपॉप सोडणार आहे। अशा पद्धतीने हे तळतं आहे, मैदा असल्या कारणामुळे ते थोडंसं चिकटेल खालती, तर आपण झाडाच्या मदतीने ते आपण उलटून घेणार आहोत। आणि मी 2-4 चिकनचे लॉलीपॉप टाकले ह्याच्यात, ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळणार आहोत। आपलं चिकन तळतं आहे तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या बाजूला एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे, आणि आता आपण त्या तेलामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट, थोडं सोया सॉस, थोडं आपण शेजवान सॉस टाकणार आहोत,
सोया सॉस टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकणार आहोत. आणि टोमॅटो सॉस टाकल्यानंतर आपण हे जे तळलेले चिकनचे लॉलीपॉप आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत ह्या पॅनबरोबर ह्या सॉसमध्ये. मस्त फ्लेवर येतो आणि खूप छान लागतं. तर हे असे मी सगळेच पॅनमध्ये परतून घेते. आता जे मी हे परतून घेतलेले होते ते सॉसेस, त्याला मी हे असे फॉइल पेपर स्टिक करणार आहे, लावणार आहे. आणि असे सगळे अरेंज करणार आहे. तर एक एक करून मी हे फॉइल पेपर ह्या चिकन स्टिकला लावते आहे टॉलीपॉपच्या, आणि हे अरेंज करते आहे या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करून शेजवान सॉस किंवा आपला टोमॅटो सॉस बरोबर ही लॉलीपॉप खाऊ शकता. तर जरूर ट्राय करून पहा आणि खाऊन बघा चिकन लॉलीपॉप. तर अशा पद्धतीने मी ही चिकन लॉलीपॉपची रेसिपी करते आणि सगळ्यांना खूप आवडते. फक्त एकच गोष्ट आहे की जो मी तो सॉस सोया सॉस टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉस पॅनमध्ये घालून जे चिकन परतलं ते न करता तुम्ही डायरेक्ट जेव्हा मी आपण जेव्हा ते बॅटर भजीसारखं जे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचे जे घातलेलं आहे ते घालून जे आपण तळलंय चिकन ते फक्त तळून घेतल्यानंतर खाल्लं तुम्ही शेजवान सॉसबरोबर तरी चालतं आणि ते खूप छान लागतं तसंही पॅनमध्ये न घालता. तर जरूर करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझ्याकडून अजून वेगळ्या रेसिपीज तुम्हाला कुठल्या बघाव्याशा वाटतात तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर बघायला विसरू नका माझा हा चॅनल सिम्पली लिव्ह लाईफ विथ वैशाली, आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर पाहत रहा आणि खात रहा आणि करत रहा माझा हा चॅनल बघत रहा. तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. बाय.